सो टुडे वी स्टार्ट सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम चॅप्टर 16. तर त्यामध्ये इथे क्यूब दिलेले आहेत. हा एक क्यूब आहे, तर त्याचा एरिया कसा फाइंड आउट करायचा, तर त्याच्या सरफेस एरियासाठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? 6L². सो राईट डाऊन दिस फॉर्म्युला, सरफेस एरिया ऑफ क्यूब 6L². तर त्याच्यामध्ये सगळ्या साइड्स सेम आहेत, त्याची लेंथ, ब्रेड्थ, हाईट तिन्ही पण सेम आहे. एल 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 क्यूबॉइडचा वेगळा फॉर्म्युला, क्यूबॉइडचा वरचा फॉर्म्युला आहे हा. ट्वाइस ऑफ लेंथ इन टू ब्रेड्थ प्लस ब्रेड्थ इन टू हाईट प्लस लेंथ. दोन्ही लिहू की तो? हो, दोन्ही पण लिहू, दोन्ही पण लिहू. त्यानंतर त्यांनी ते दिलंय की 1 मीटर = 100 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर = 10 mm. बरोबर? हा, मग तसंच आपल्याला एरियाच काढायचं असेल तर 1 square meter = 100 × 100 square centimeter आपल्याला दोनदा करावं लागतं ते, कारण तो एरिया काढतो ना आपण. तर त्याच्यामुळे 1 जर square meter असेल तर त्याला स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर आपल्याला 10,000 मल्टिप्लाय करावं लागते इथे. 10,000 म्हणजे किती? 10^4. आणि सेम तसंच सेंटीमीटरला पण, एका स्क्वेअर सेंटीमीटरला जर आपल्याला मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण कसं करतो? 10 × 10 करतो, मग ते किती झाला? 100. म्हणजे 10 ची पॉवर किती झाली? 2. ओके, तर यामध्ये आपण वेगवेगळे सरफेस पाहणार आहोत आणि त्याचा एरिया कसा फाइंड आउट करणार आहोत ते पाहूया. तर यामध्ये क्यूब दिलाय आणि हा खाली क्यूबॉइड दिलाय. मग त्याचा जर व्हॉल्यूम काढायचा असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे क्यूबॉइडचा. सो राईट डाऊन दिस फॉर्म्युला, volume of cuboid is length into breadth into height. लीला का? नाही सर, झालं. ओके, नेक्स्ट जर क्यूब असेल तर त्याचा व्हॉल्यूम काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. व्हॉल्यूम ऑफ द क्यूब, लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ, म्हणजे लेंथचा क्यूब. सर ब्रेक होतोय आता. ओके, एल क्यूब. ओके, मग याच्यावर एक्झाम्पल सॉल्व करून दाखवले त्यांनी की एक क्यूबॉइड दिलाय, फिश टँक आहे आपल्या घरामध्ये आणि त्याची त्यांनी लेंथ दिली आहे. लेंथ आहे 1 मीटर आणि ब्रेड्थ आहे 40 सेंटीमीटर आणि हाईट आहे 50 सेंटीमीटर. अशा प्रकारे इथे डायग्राम दिली त्यांनी. मग आपल्याला जेव्हा त्याचं फाइंड आउट करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला
जे तिन्ही पण आहेत ते एकाच याच्यामध्ये पाहिजे, काही सेंटीमीटर मध्ये आहेत काही मीटर मध्ये आहेत, मग आपल्याला मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर एक मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि बाकीचे दिलेत आपल्याला, ब्रेड्थ दिले 40 सेंटीमीटर आणि हाईट दिले 50 सेंटीमीटर. मग त्यात किती पाणी मावेल त्या फिश टँक मध्ये, म्हणजे व्हॉल्यूम किती आहे त्याचा, मग व्हॉल्यूम साठी फॉर्म्युला आहे आपला. काय आहे क्यूबॉइडचा फॉर्म्युला? लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. मग लेंथ आहे 100, ब्रेड्थ आहे 40 आणि हाईट आहे 50. तर तिघांचं मल्टिप्लिकेशन तर केलं किती येतं ते 2 लाख. त्याचं युनिट काय येईल? सी सी इथं दिले त्यांनी, 1 cc = 1 ml. त्याचं युनिट आता सी सी, पण सी सी मध्ये एम एल मध्ये सी सी चा फुल फॉर्म. वन सी सी आपण कसं सेंटीमीटर म्हणतो तसं त्याचा फुल फॉर्म क्यूबिक सेंटीमीटर. आणि मग आपल्याला क्यूबिक सेंटीमीटर, पण आपल्याला ते सी सी मध्ये नको आहे, आपल्याला कशामध्ये काढावं लागेल ते लिटर मध्ये काढावं लागेल. मग त्याला लिटर मध्ये काढण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला 1 लिटर बरोबर 1000 cc, म्हणजे 1000 ने डिवाइड करावं लागेल त्याला. मग 2 लाख ला आपण 1000 ने डिवाइड केलं की त्याचं उत्तर येतं 200. मग त्या फिश टँक मध्ये 200 लिटर पाणी बसेल. समजलं का? त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय, याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी, अजून एक क्यूबॉइड दिलाय, त्याची लेंथ ब्रेड्थ आणि हाईट दिली आहे, 6 मीटर 4 मीटर 4 मीटर. आणि त्यात त्यांनी काय विचारले की त्या क्यूबॉइड मध्ये 40 सेंटीमीटरचे किती बॉक्स मावतील. मग अगोदर आपल्याला त्याचा व्हॉल्यूम काढावा लागेल. व्हॉल्यूम कसा काढायचा? हा, व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय आहे? लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. पण आपल्याला सगळे मीटर मध्ये दिलेत, मग त्यामुळे आपण सेंटीमीटर मध्ये अगोदर कन्वर्ट करून घेऊ त्याला. मग सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केल्यावर 6 काय येतं? 600 सेंटीमीटर. 4 किती येतं? 400 सेंटीमीटर. तर मग तिघांची मल्टिप्लिकेशन करून घेतली आणि तो काय येतो? एरिया ऑफ वेअर हाऊस. त्यानंतर बॉक्सचा पण एरिया काढायचा की बॉक्स किती बसणार आहे त्यात. तर बॉक्सची लेंथ दिली आहे त्यांनी 40 सेंटीमीटर. मग बॉक्स एका सारखे आहे त्याच्यामुळे त्याचं काय येईल? क्यूब येईल. मग क्यूबचा फॉर्म्युला काय असतो? एल क्यूब, म्हणजे 40 चा क्यूब, म्हणजे 40 × 40 × 40. आणि आपल्याला पाहायचंय की त्यामध्ये किती बॉक्स मावतील. मग नंबर ऑफ बॉक्स साठी हा फॉर्म्युला आहे की त्या क्यूबॉइडचा व्हॉल्यूम डिवायडेड बाय बॉक्सचा व्हॉल्यूम. मग आपण क्यूबॉइडचा व्हॉल्यूम किती आलाय? 600 × 400 × 400, मग ते आपण वर लिहिलं इथे. आणि बॉक्सचा व्हॉल्यूम काय आलाय? 400 × 400 × 40 40 40. आणि मग आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करून नाही घेतलं का, कारण आपल्याला कॅन्सल करता येईल ना इकडे. 41 × 40 40 × 10 = 400, इथे पण तसंच 41 × 40 40 × 10 = 400. मग असं सॉल्व्ह केलं की त्याचं आन्सर येतं 1500, की त्या वेअर हाऊसमध्ये 1500 तशा प्रकारचे क्यूब मावतील. समजलं? हो. तर आपण आता एक्झरसाइज सॉल्व्ह करूया. थर्ड इथे दिले त्यांनी काय दिलं याच्यामध्ये, की 5 लिटरचा वितळलेला खोवा आहे आणि शुगर आहे, आणि आपल्याला काय फाइंड करायला लावले? फाइंड द लेंथ ऑफ द ट्रे इफ द
ब्रेड्थ अँड हाईट इज 2.5. तर यामध्ये आपल्याला वन बाय वन कॅल्क्युलेट करायचंय. आता 5 लिटर, 5 लिटर बरोबर किती सीसी असं विचारलंय त्यांनी. तर 1 लिटर बरोबर किती आहे? 1000 सीसी आहे. मग सांग 5 लिटर बरोबर किती सीसी येईल? पहिल्या स्टेपचा आन्सर किती येईल? 5000. Yes. So write down 5000. तिथेच तू लिहू शकते ना थर्ड एक्झाम्पल आणि त्याच फर्स्ट स्टेप मध्ये 5000. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ मिक्सर, व्हॉल्यूम ऑफ मिक्सर किती येईल? मग व्हॉल्यूम ऑफ मिक्सर किती दिलेलं आहे आपल्याला? 5 लिटर आहे. त्याचं सीसी मध्ये कन्वर्ट केलं किती आलं? 5000 परत. ओके, सेकंड स्टेप पण 5000. त्यानंतर थर्ड, थर्ड मध्ये काय करायचंय आपल्याला की जे व्हॉल्यूम आहे त्या ट्रेचं आणि मिक्सरचं व्हॉल्यूम सेम आहे. मग आपण फाइंड आउट केले की त्या ट्रे मध्ये किती मावते मिक्सचर? 5000 सीसी. तर थर्डचं पण आन्सर किती? 5000. आणि त्यानंतर आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ, लेंथ काढायची आणि ब्रेड्थ आणि हाईट दिलेली आहे. किती दिली आहे ब्रेड्थ? ब्रेड तिथे दिली आहे 40 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे 2.5. मग ते टाकून घेतले इथे आणि त्यानंतर इथे 5000 टाकले. आणि मग त्यानंतर हे इकडचे मल्टिप्लिकेशनचे आपण जेव्हा राईट साईडला नेऊ तेव्हा ते डिव्हिजन येईल 100. 5000 डिवाइडेड बाय 100 केल्यानंतर आन्सर किती आलं? 50. इथे 40 × 2.5 केलं नाही तर त्यांनी 100 केलं ना, 40 × 2.5 100 आलं त्यांचं. आणि ते मग राईट साईडला घेतल्यावर मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन झालं. हो का? 100 जे आलं ना मल्टिप्लिकेशन 40 × 2.5 ते राईट साईडला घेतलं ना लेंथ काढण्यासाठी. मग ते डिव्हिजन झालं. मग आता प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. तर आता क्वेश्चन नंतर ली डायरेक्ट आपण सॉल्व करूया. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स. कसा काढणार व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स सांग मला. व्हॉल्यूम ऑफ क्यूब नाही, आता क्यूब असेल तर फक्त लेंथ येते ना. तर यामध्ये लेंथ, ब्रेड्थ, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. हा, व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. मग करा मल्टिप्लिकेशन तिघांचं.
सर एक मिनिट थांबा. ब्लूटूथ कनेक्ट कर दे. ओके. हेलो. हाँ करा मल्टीप्लिकेशन. 20 × 10.5 × 8. वेरी गुड. युनिट काय लिहायचं? सीसी. येस सर. लेक्चर आहे का? राईट डाऊन. व्यवस्थित कर परत एकदा. Then write down second. 8 1 1 8 1. झालं का लिहून? हो. तर सेकंड घेऊया, क्वेश्चन नंतर लिहितो. तर यामध्ये काय केलंय त्यांनी, एक क्यूबॉइड दिलाय सोप बारचा आणि त्याचं व्हॉल्यूम दिलाय 150 सीसी, आणि त्याच्यावरून त्यांनी काय फाइंड आउट करायला लावलंय, त्याचा थिकनेस. थिकनेस म्हणजे त्याची हाईट. त्याची लेंथ आणि ब्रेड्थ दिली आहे आणि त्याच्यावरून त्याचा थिकनेस म्हणजे हाईट फाइंड आउट करायला लावली आहे, किती जाड आहे तो. फॉर्म्युला. हा मग तोच फॉर्म्युला युज करूया. Yes. Equal to 150. तर पण त्यांनी व्हॉल्यूम दिलाय ना. हा व्हॉल्यूम दिलाय, मग व्हॉल्यूमच्या जागी व्हॉल्यूम टाकायचा. 1 जागी 150. लेंथ आणि ब्रेड दिली, हाईट नाही. 10 सेंटीमीटर. 10 × 5 × h. Then h is equal to 16 knots.
यूनिट यस नेक्स्ट थर्ड हाउ मेनी ब्रिक्स ऑफ लेंथ 25 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर एंड हाइट 10 सेंटीमीटर आर रिक्वायर्ड टू बिल्ड अ वॉल ऑफ लेंथ 6 मीटर हाइट 2.5 मीटर एंड ब्रेड्थ 0.5 मीटर ओके तर अगोदर आपण वॉल्यूम काढून घेऊया ओके लेंथ ब्रेड्थ हाइट हां दोन दोन दिलेत पण सर हा मग ते डिवाइड करायचं ना आपण जो सेकंड टाइपचा प्रॉब्लेम बघितला होता पहिले पहिले लेंथ ब्रेड पहिले नंबर घ्यायचे ना आता पहिल्यांदा ब्रिक्सचा घ्यायचा नंतर वॉलचा घ्यायचा आणि वॉल डिवाइडेड बाय ब्रिक्स करायचं म्हणजे त्याचं येईल ते l into b into h is equal to length 25 into 15 into 10 yes वॉल्यूम ऑफ वॉल किती येईल आता वॉल्यूम ऑफ वॉल 6 × 2.5 × 0.5 नाही पण आपल्याला आता दोन्ही पण एकाच युनिट मध्ये करावं लागतील ना ब्रिकचं दिले त्यांनी सेंटीमीटर मध्ये वॉलचं पण सेंटीमीटर मध्ये करावं लागेल ना मग मीटर तर सेंटीमीटर करण्यासाठी 100 ने मल्टिप्लाय करायचं त्याला समजलं का मग आता किती ब्रिक्स लागतील नंबर ऑफ ब्रिक्स इज इक्वल टू त्याला मीटर तर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल वॉलची लेंथ दिली आहे 6 मीटर त्याचा आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं 600 प्रत्येकाला आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केले ते सर माझी नोटबुक संपायला आली आता संपू दे आता सिलेबस पण संपत आलाय सेकंड ला चॅप्टर आहे हो नंबर 3 वॉल्यूम ऑफ वॉल यार वॉल्यूम ऑफ वॉल सर तुम्ही कुठे राहता अहमदनगर कुठे अहमदनगर महाराष्ट्रामध्येच इथेच राहता मराठी बोलतोय म्हणजे महाराष्ट्रातच आहे ना नाही मला वाटलं मुंबई मध्ये कुठेतरी राहता पुण्यात नाही आम्ही पण खेडेगावात आहोत करा मग याचं डिव्हिजन करा अगोदर कॅन्सल करा आणि नंतर मल्टिप्लिकेशन करा
10 आणि 50 मधला 0 कॅन्सल होऊ शकतो ना. टेन गेले फिफ्टीन वन जा फिफ्टीन फोर जा ट्रिपल झिरो हा वीस हा दोन करा काय झालं बरोबर आहे का. हो बरोबर आहे तर ओके लास्ट क्वेश्चन की त्यामध्ये काय दिले त्यांनी एक रेन वॉटर हार्वेस्टिंगचा टँक आहे आणि त्याची लेंथ आहे 10 मीटर ब्रेड्थ आहे 6 मीटर आणि डेप्थ आहे 3 मीटर. तर त्यांनी विचारले की त्याची कॅपॅसिटी किती आहे आणि त्याच्यामध्ये किती लिटर पाणी मावेल. मग त्याचे व्हॉल्यूम काढूया अगोदर काढा व्हॉल्यूम तिघांची मल्टिप्लिकेशन करायची आहे 10 × 6 × 3 काय काय तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 10 × 6 × 3 व्हॉल्यूम काढण्यासाठी त्या टँकचं कॅपॅसिटी. तर आपल्याला अगोदर त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. यस मग सेंटीमीटर मध्ये कसं कन्वर्ट करणार त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे किती येणार व्हॉल्यूम ऑफ द टँक इज 10 मीटर आहे लेंथ तर त्याचं काय येईल 1000. ब्रेड किती आहे 6 मीटर आहे तर त्याचं होईल 600 सेंटीमीटर. डेप्थ आहे 3 मीटर त्याचं होईल 300. मग करा याचं मल्टिप्लिकेशन. मीरा
सर बरोबर आहे त्यांचं. आता लिटर मध्ये काढायचं, त्यामध्ये पाणी किती मावेल, मग त्याला 1000 ने डिवाइड करायचं. हे समजलं का? लिटर मध्ये कसं काढलं, जे आलं ना सीसी मध्ये त्याला 1000 ने डिवाइड केलं, कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना, 1 cc इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 1000 लिटर्स. हो सर. ओके, लिहून घे मग. हो लिटर हाँ हाँ बॉटल लेकर हेलो. ओके, वन एट जीरो थ्री जीरो लेटर ही झाली एक्झरसाइज आपली. आता त्याच्यानंतर नेक्स्ट, एरिया ऑफ सिलेंडर, सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. तर आपल्या आपल्याला माहिती आहे, आपल्या घरी जे बर्नी किंवा डब्बा असतो तो सिलेंडरच्या आकारात असतो, असा एखादा ड्रम आपण जो वाजवतोय तो. मग त्याचं जर त्याचं जर व्हॉल्यूम वगैरे आपल्याला काढायचं असेल, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे इथे. सो राईट डाऊन दिस फॉर्म्युला, टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू ट्वाइस पाय आर इन ब्रॅकेट एच प्लस आर. लिहून घे हा फॉर्म्युला. हो सर.
कुठला हा टू हायलाइट केलेला आर एच काय जो हायलाइट केलाय तो काय सर जो हायलाइट केलाय तो अच्छा ओके आता सॉल एक्झाम्पल पाहूया. तर याच्यामध्ये एक वॉटर टँक दिलाय आणि तो सिलेंड्रिकल शेपमध्ये. मग त्यात त्यांनी दिलंय की त्याचं डायमीटर आहे 1 मीटर, हाईट आहे 2 मीटर आणि तो टँक बंद आहे. आणि तो टँक पेंट करायचा आहे, त्याला कलर द्यायचा आहे आतून आणि बाहेरून. तर पेंट करण्यासाठी 80 रुपीज पर स्क्वेअर मीटर लागतात. तर किती पैसे लागतील आपल्याला त्या सिलेंडरला पेंट करण्यासाठी? आणि यात त्यांनी सांगितलंय की पायची व्हॅल्यू किती वापरा, आता 3.14. पाहूया कसं फाइंड आउट केलंय. की त्याच्यामध्ये अगोदर त्यांनी डायमीटर दिलाय 1 मीटर, पण आपल्याला रेडियस पाहिजे. मग रेडियस त्याच्या 1/2 असते, 0.5 मीटर. त्यानंतर हाईट दिली त्यांनी 2 मीटर. मग आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यात किमती. त्या फॉर्म्युला काय आहे? 2πr इन ब्रॅकेट एच प्लस आर. मग तिथे पायची व्हॅल्यू टाकली आहे 3.14, आर ची व्हॅल्यू टाकली 0.5, हाईट टाकली 2 मीटर, त्यानंतर रेडियस टाकली परत 0.5 आणि त्यांचं ऍडिशन करून घेतली अगोदर. ती ऍडिशन आली 2.5 आणि त्यानंतर मग मल्टिप्लिकेशन केलंय, तर मल्टिप्लिकेशन आलं 7.85. एवढं स्क्वेअर मीटर आलंय. तर एका स्क्वेअर मीटरला हे झालं आतून आणि बाहेरून पण तेवढंच सेंटीमीटर येईल, एवढं स्क्वेअर मीटर येईल. मग ते आतून 7.85 आणि बाहेरून 7.85, त्यामुळे ट्वाईस ने आपण त्याला. सर आवाज ब्रेक होतो. आता चेक कर. तर आपण काय केलं, त्यानंतर तो एरिया आला 15.70 आणि त्यानंतर आपण त्याला पेंटिंग करणार. पेंटिंग साठी एका स्क्वेअर मीटरला किती येतो खर्च? खर्च येतो 80 रुपीज. हा, मग 80 ने आपण मल्टिप्लाय केलं आणि मग आपल्याला किती पैसे लागतील तो सिलेंड्रिकल शेप पेंट करण्यासाठी? 1256. तर याच्यावरची आता एक्झरसाइज सॉल्व करूया. सो राईट डाऊन प्रॅक्टिस सेट 16.2. तर क्वेश्चन नको लिहू, डायरेक्ट आपण सॉल्व करूया क्वेश्चन तो नंतर लिहू. आता याच्यामध्ये रेडियस दिली आहे त्यांनी आणि हाईट दिली आहे. मग काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला तो 2πr h ब्रैकेट h प्लस r, 2πr इन ब्रैकेट h प्लस r. सो सॉल्व करूया पहिलं. इथे पाय ची व्हॅल्यू किती वापरायची आहे? 3.14. आर ची व्हॅल्यू किती दिली आहे?
कुठली आर 7 सेंटीमीटर तो राइट डाउन एच 10 सेंटीमीटर into 3.14 into 7 into 17 3.06.04 पहिलं 3.07604 आणि खाली पण काढायचं आपल्याला कर्व्ह एरिया कर्व्ह सरफेस एरिया या फॉर्म्युलाने 2πRh करा मग त्याचं पण मल्टिप्लिकेशन. सर काय ते CURRED कर्ड सरफेस एरिया सरफेस एरिया
सर पहिला आंसर चुकलाय. करा मग परत एकदा करा. मी लिहिले ऑलरेडी. मल्टीप्लाय केलं खालचं पण काढ करोड एरिया. काय झालं खालती लिहिलं वर्तन. झालं का? हो. देन नेक्स्ट सेकंड किती आहे? रेडियस आणि हाईट. रेडियस आहे 2.5 मीटर आणि हाईट आहे 7 मीटर. तर करा फाइंड आउट. अगोदर कर्व्ह सरफेस एरिया फाइंड आउट करूया.
टू पाय आर एच पायची व्हॅल्यू 3.14, रेडियस दिलाय 2.5, हाईट दिली 7. करा मग याचं मल्टिप्लिकेशन. सेकंड करतो ना तुम्ही. 2.5 कसं घेतलं? 1.4 आणि 2.1 आहे. ओके ओके. किती आला थर्ड एरिया? करते मोठे ते ओके. टोटल सरफेस एरिया 18.46 येत आहे. ठीक आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. कर नेक्स्ट कर.
Next. टू पॉइंट फाइव रेडियस आणि हाइट सेवन मीटर सेंटीमीटर. कसला आवाज आला? तर यामध्ये सर होमवर्क आहे. हा मग पुढचं सगळं होमवर्क कर. हा करशील का? हो. फक्त हाच नको करू. थ्री फोर फाइव एवढाच नको करू. पुढचा पण कर. हा टू वाला, थ्री वाला, फोर वाला, इथपर्यंत पूर्ण कम्प्लीट कर. ठीक आहे सर. उद्या पण आहे क्लास घ्यायचा का? उद्या तुम्हाला वेळ असेल.